आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. आघाडीच्या बंडखोरीमुळे भाजपाला विजय, 66% नागरिकांनी भाजपाला नाकारले, आमदार जयंत पाटील. सांगली महापालिका निवडणुकीचा कौल आम्हाला मान्य आहे, मात्र आमचा पराभव बंडखोरांना अनपेक्षितरित्या मिळालेल्या जास्त मतांमुळे झाला, भाजपामुळे नाही. निवडणुकीतील मतांची टक्केवारी पाहिल्यास तब्बल 66% नागरिकांनी भाजपाला नाकारला आहे. या निकालाने जनतेलाही आश्चर्याचा धक्का बसलाय. भाजपापेक्षा जास्त मते जनतेने आघाडीला दिली, म्हणजेच आघाडीचा विचार जनतेने स्वीकारला, असं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी महापालिका निवडणूक निकालावर मत मांडताना पत्रकार परिषदेत केलं. ते म्हणाले, निवडणुकीत भाजपाला 34 तर आघाडीला 37% मते मिळाली, आघाडीच्या बंडखोरांना 10% मते मिळाली, त्यामुळे आघाडीचा पराभव हा भाजपामुळे नाही तर बंडखोरांमुळे झालाय. राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा पराभव कमी मतांनी झाला, तेथे बंडखोरांना अपेक्षेपेक्षा जास्त मते मिळाली. बंडखोरी टाळण्यासाठी 4-4 वेळा बैठका घेतल्या, त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात यश आलं नाही.